फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. कशाला गेला तो तिथे? मी त्याला सांगितलं होतं की त्या माणसाच्या दारात पाऊल ठेवू नकोस म्हणून. तिथे त्याला कोणी ओळखलं म्हणजे नसता घोटाळा व्हायचा. तुला तुझं दुःख विसरायला हवं. तुझ्या बाबांकडे लक्ष द्यायला हवं तुला स्वाती. शिवराम नव्हे, खोत आहे राजाराम, खोत. मी इथे आलोय हे कोणा समजत का मन हो? पाटलेने शेजारी तुझी तिरडी बांधेन. नचिकेत साहेब, तुम्ही इकडे कसा? पाटलाच्या तावड्यातून सुटला का? बर झालो. मक्का ताई साहेब कोण आला बघा. या या वाड्यामध्ये या. ओ मक्का ताई साहेब बघा कोण आलं. ते बरं झालं पाटलाच्या तावडीतून सुटला. लय छळलं असेल त्याला. ओ मक्का ताई साहेब इकडे बघा कोण आलंय ते. हले आमचे जावई बापू परत वाड्यावर आले. पांढरे विरुद्ध काळे, काळे विरुद्ध पांढरे, पाटील विरुद्ध राजवाडे, राजवाडे विरुद्ध पाटील. कोण जिंकणार बरे हा खेळ? राजवाडेच. राजवाडे इथले मूळ खोत, या कोकणातले, या मातीतले. आणि तो शिंचा पाटील, तो उपरा देशावरून आलेला, तो बाहेरून येऊन आमच्यावर हुकूमत गाजवणार नाही, शक्यच नाही. ह्या गाव आमचं आहे, आम्ही इथले राजे आहोत. आता त्या पाटलाला कळले असेल खोताच्या वंशाला हात लावण्याचे काय परिणाम होतात ते. त्या दिवशी त्या अंतयात्रेत स्वतःचे शव खांद्यावर घेऊन चालल्यासारखा चेहरा झाला होता त्याचा. त्याचा तो चेहरा पाहून मज खूप आनंद झाला. आणि आता तसा आनंद आम्हाला रोज होणार. मज माझी खोदकी परत मिळणार. या गावचे राज्य परत आमच्याकडे येणार, आमच्या खोतींकडे. खोतीण. आता हेमांगीचा विवाह नचिकेत सोबत झाला की माझी हेमांगी खोतीण बनून या वाड्यावर आणि गावावर राज्य करेल. स्त्रियांनी राज्यकारभार करायचा जमाना आहे ना. आणि इतिहासात सुद्धा स्त्रियांनी राज्यकारभार केल्याचे दाखले आहेतच की त्यांना समान हक्क द्यावेच लागतील. नचिकेत राव, अहो खरे तर तुम्ही आमचे प्रधान वजीर. पण तुम्हाला एका वर्षासाठी राजे होण्याचे भाग्य देतोय आम्ही. औट घटकेचा राजा, पण फक्त एक वर्षासाठीच हो राजा. उमक्का ताई साहेब लवकर बाहेर या, डॉक्टर साहेब आले. ओ उमक्का. नचिकेत,
होतास तू, किती वाट बघायला लावलीस, अचानक कुठेतरी गायब झालास म्हणून पाटील त्याच्या मुलाशी लग्न कर म्हणून माझ्या मागे लागला होता. खरंय बाबा, त्या पाटलाने अगदी जगणं असंही करून टाकलं होतं. मक्का, आता डॉक्टर साहेब आलेत ना, वा आता समजा काही ठीक होईल. चला त्यांना काहीतरी खायला करायला हवं. अरे बनवायलाच हवं, त्याला अगदी उपाशी ठेवलं असेल त्याने. चल आपण काहीतरी खायला करूया. चल सॉरी नचिकेत, तुझी चौकशी करायचं टाकून मी माझंच रडगाणं गात बसले. असं का म्हणतेस, आपण वेगळे का आहोत? आता तू आलास ना बस, तशा 10 पाटलांना मी लढा देऊ शकते. त्याची गरज नाहीये मांगे, आता मी परत आलोय. हॅलो मॉम. मॉम कशी आहेस ग तू आणि कुठे आहेस? मी बरी आहे, माझी जामिनावर सुटका झाली आहे. पण तुम्ही कुठे आहात? अरे इतक्या दिवसानंतर फोन करतोयस, श्री इकडनं गेला त्यांनीही फोन नाही केला. नचीची पाटलांच्या वाड्यावरनं सुटका झाली. ते चांगला फोन केलाय नचिकेत, सुखरूपे आता. पाटलाच्या दावडीत ना सुटलाय तो. खरंच? अगं ती पाटलाची बायको मेली, कशी मेली काय मेली कळलं नाही, पण कोण म्हणतं झपाटलंय, कोण म्हणतं तिने जीव दिला, ते जाऊ दे. आय रिअली डोंट नो अबाउट इट, बट त्या गडबडीत आम्ही नचिकेतला सोडून घेतलं तिकडून. नची कुठे? त्याला फोन दे, मला त्याच्याशी बोलायचंय. मम्मा तो आता इथे नाही आहे, तो वाड्यावर गेलाय. कारण वाड्यावर तो गेला तर पाटील त्याचं काही करू शकत नाही. नचिकेत सुटलाय ना, मग तुम्ही तिकडे थांबायची काही गरज नाही. तुम्ही दोघं ताबडतोब निघून या. तू येईल असं वाटत नाही मला, पण तरी सुद्धा मी मेसेज पाठवतो श्रीबरोबर. पाटलाला जर कळालं ना मम्मा की आमचा संबंध एकमेकांशी, तर जिवंत काढेल आम्हाला. तू त्याला वाड्यावर जाऊ कशाला दिलंस? तुम्ही दोघं ताबडतोब इथे निघून या, तुमच्या जीवाला धोका आहे. तुम्ही दुसऱ्या कुठल्याही भानगडीत पडू नका प्लीज. इथून पुढं काय होईल त्याची लई काळजी लागली आहे बघ. तुला काय वाटतं? दुसरं काय, ज्याची भीती वाटत होती तेच होणार आहे. म्हणजे हेमांगीचं लगीन होणार? अरे पण ते हो नाही म्हणून तू लई मेहनत घेतली होती ना. हो पण कुठे थांबू शकलो मी, नचिकेतचं आणि हेमांगीचं लग्न होणार म्हणून तर पुढे जी काही संकट येतील त्यांना तोंड द्यावं लागणार आहे. शेवटी मी हरलो, मी नाही थांबू शकलो. अरे असं हात पाय घालून नाही चालायचं, अजून ही येळ गेलेली नाही. मी काय म्हणते ते ऐक. मला काही ऐकायचं नाहीये. तू मला मदत करण्याचं नाटक करून स्वतःचा हेतू साध्य करणार आहेस आणि ते मला अजिबात चालणार नाही, कारण आपल्या दोघांचा हेतू वेगवेगळा आहे. अरे पण मी काय सांगते या, ते तर ऐक. काय म्हणू नकोस, तुला काय म्हणायचं ते मला चांगलं माहित आहे. तुला हा वाडा उद्ध्वस्त करायचा आहे आणि मला हा वाडा पुन्हा पहिल्यासारखा उभा करायचा आहे. त्या राजाराम खोताना पेरलेली विषयाची बीजं पुन्हा जमिनीतच गाळायचे आहेत आणि गावचा खोत या गावाच्या कल्याणासाठी असतो हे त्या गाववाल्यांच्या मनात निर्माण करायचं आहे. असं मुली तर कशाला थांबलास? जा की तुला तर सगळ्या इद्या अवगत आहेत, मग कशाची अडचण आहे? अडचण हे शरीरात मला अडचण झालंय, त्या अंधाऱ्या कोठडीतून मी बाहेर पडू शकत नाही. अरे माझ्या लेकरा, तुला एकट्याला नाही जमायचं हे,
आपण दोघं बी आपला आपला मतलब साधू. हे बघ, मी दावते तुला रस्ता. तू काय मला रस्ता दाखवणार आहेस? जी आपल्या मुलाची होऊ शकली नाही ती माझी काय होणार? मला नको तुझी मदत. अशी काय बघतेस? तुला डोळ्यात साठवून घेते. नचिकेत, तू परत आलास या गोष्टीवर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. ह्या जन्मी तरी मी तुला बघू शकेन असं वाटलं नव्हतं मला. कुठे गेला होतास तू? कुठे म्हणजे? हे मागे तुझ्या समोरच मी त्या बंद खोलीच्या दारामागे ओढला गेलो. दारात नक्की काय आहे हे जाणून घ्यायचंय मला. अशी कोणती शक्ती आहे तिथे? माहित नाही, पण तिथलं वातावरण खूप विचित्र आणि गूढ आहे. आपल्या अवतीभोवती सतत कोणीतरी वावरत आहे असा असा भास होतो तिथे. काही कळत नाहीये, पण मी जेव्हा त्या खोलीत जायचा प्रयत्न केला होता ना, तेव्हा तिथे इतका प्रकाश होता की मी तिथेच चक्कर येऊन पडले. आणि त्यानंतर मी इथे माझ्या खोलीत झोपले होते. मी इथे कशी आले माझं मलाच कळलं नाही. नक्कीच तुला नारायणने बाहेर काढलं असणार. नारायण? नारायण म्हणजे तो उमाक्काच्या घरी राहणारा त्या खोलीतला माणूस? माहित नाही, पण दिसायला खूप विचित्र होता. होता माणूसच. आपण लग्न करू नये असं तो सुचवत होता. काय? पण त्याचा आपल्या लग्नाशी काय संबंध? माहित नाही, पण खूप काळजीने बोलत होता. त्यांनीच मला बाहेर पडायला मदत केली. नचिकेत, मला काहीच कळत नाहीये. हे मांगे, कोणी काहीही म्हणालं तरी आपण लग्न करायचंच. जोपर्यंत डॅड सापडत नाही तोपर्यंत नाही. नचिकेत, त्या बंद दाराआड तुला डॅड नाही सापडले? नारायण अंकल बद्दल काहीतरी सांगत होता. मला एके ठिकाणी एक झोपलेली व्यक्ती दिसली. चेहरा बघितला नाही, पण ते अंकल असावेत असं नारायण म्हणत होता. डॅड जिवंत आहेत तर? मला नाही वाटत. हेमांगे, असं का बोलतोस तू? हेमांगे, त्या बंद दाराच्या गोष्टी तर्क आणि भावना यांच्या पलीकडच्या आहेत. मी त्या खोलीमध्ये ओढला गेलो आणि इतक्या विचित्र घटना घडत गेल्या की मी एक सायकॅट्रिस्ट आहे मी विसरून गेलो. मला आठवतंय, आपण दोघं जात होतो आणि अचानक मला कोणीतरी ओढावं असा मी त्या खोलीमध्ये ओढला गेलो. कोणी कोणी समोर या. हेमांगी, 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 मी झाडं करत नाही. हेमांगी, हेमांगी, ऐकू येते तुला? हेमांगी, कोण आहे? मी तिथून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मग मी बाहेर पडण्याच्या सगळ्या आशा सोडून दिल्या. बसल्या बसल्या मला केव्हा डोळा लागला कळलंच नाही. आणि जेव्हा जागली तेव्हा एक सावली माझ्यासमोर होती आणि ती माझ्याशी बोलायला लागली. It
इथून पळून जाण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर नाहक जीव गमावशील हो। कोण आहेस तू? मी कोण आहे ते तू समजायचे नाही, पण तू कुठे आहेस हे सांगू शकतो मी। तू भूतांच्या जगात आहेस। भूतांच्या? देव आणि मानव याच्या पलीकडे ही एक जग असते, ज्याला तुम्ही माणसे भूत म्हणता, त्या भूतांच्या जगात आहेस तू। माझा या गोष्टींवरती विश्वास नाहीये। ठेवशील? कालांतराने विश्वास ठेवशील? अजिबात नाही। भूतांवर विश्वास ठेवणारे मनाने दुबळे असतात। मी दुबळा नाहीये। देव ही जशी एक कल्पना आहे, तशीच भूत ही सुद्धा कल्पना आहे। मूर्खासारखे बोलू नकोस, नाहीतर इथून जिवंत बाहेर जायचा नाहीस हो। हेमांगी, त्या वेदना मला जाणवत होत्या। मग ते स्वप्न होतं किंवा भास होतं असं कसं म्हणणार आपण? मला वाटतं ते राजाराम खोत असणार। राजाराम खोत म्हणजे तुझे पणजोबा? उमाका आणि शिवराम काका मला सांगत होते की त्यांचा अजूनही या वाड्यात वावर आहे। इतकंच नाही तर त्यांनी पाटलाच्या बायकोला सुद्धा झपाटलं होतं। पाटलाची बायको जेव्हा इथे आली होती ना, तेव्हा झपाट लागणार त्यांनी। मग तू या गोष्टीवरती विश्वास ठेवायला लागलीस? नाचिके, तुझा अजूनही या गोष्टीवरती विश्वास बसत नाहीये? अरे, पाटलाच्या घरातलं ताट आपल्या हॉलमध्ये होतं। कळत नाही, कारण सध्या आपल्या बाबतीमध्ये इतक्या विचित्र घटना घडत आहेत, कशावर विश्वास ठेवायचा आणि कशावर नाही प्रश्नच पडतोय। त्या दिवशी आणखीन एक विचित्र घटना घडली। तुझी भूत योनीत राहायची लायकी नाही, तुझ्या हातात काय बी नाही बघ, अरे तू बी दुसऱ्याच्या इशाऱ्यावर नाचते। मी शांतपणे विचार करत बसलो होतो आणि माझ्या कानावर विचित्र आवाज येऊ लागला। अरे, तुला वारस पाहिजे, पण त्यो पण कोण हे तुला ठरवता येत नाही। अरे, एखाद्या आंधळ्यानेच साच पडावं तसाच साच पडतोय आज तू। भूत येऊनच असून काय रे तुझा फायदा? अरे, एक यंत्र तुला मिळालं नाही, आणि मुक्ती तर मिळालीच नाही। तू भूत येऊनच फितपत पडणार आहेस, इथंच तुला रखडत रखडत जगावं लागणार आहे। काय उपयोग नाही, तुला मुक्ती मिळायची नाही, तू पिशाच येऊनच राहशील। त्यो हेमांगीचं लग्न नचिकेतशी करायचं म्हणतोय ना? नाही, मी हे लगीन होऊ देणार नाही। यस, हे बेस आहे, नचिकेतलाच खलास करायचा। 12व्या दिवसाच्या आत नचिकेतला मारायला हवा। बस, ठरलं आजच। ह्या घडीला त्याचं काम तमाम करायचं। शाम्या, ए शाम्या, काय मला? शाम्या, ताबडतोब माझी बंदूक घेऊन ती लोड करून घेऊया। बंदूक? आणि ते कशा पाहिजे?